शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं आणि आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन केलं. त्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली आणि हीच टीका करताना त्यांनी वापरलेली भाषा मोठी अडचण निर्माण करू शकते, कारण तशी तयारीच शिंदे गटानं सुरू केली आहे. पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला? अध्यक्षांवर टीका करताना आदित्य ठाकरे राऊतांची घसरली भाषा. निर्लज्जपणा, चोर मंडळ या शब्दांवरून शिंदे गट भाजपचा संताप. इन व्ह्यू ऑफ माय फाइंडिंग्स दॅट द शिंदे फॅक्शन वॉज अ रिअल पॉलिटिकल पार्टी व्हेन द रायव्हल फॅक्शन इमर्ज अँड दॅट श्री सुनील प्रभू सीज टू बी द ड्युली ऑथराइज्ड व्हिप फ्रॉम 21 जून 2022, आय फर्दर कन्क्लूड दॅट श्री भरत गोगावले वॉज वॅलिडली अपॉइंटेड ॲज द व्हिप. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची याचा फैसला केला आणि ठाकरे गटाचा संताप झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही. हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणारं 2024 जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं, तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे. ज्या विधानसभा अध्यक्षांना बरं का त्यांची नेमणूक दिल्ली करते, दिल्लीच्या मेहरबानीवर त्याच्या खुर्चीवर बसतात, दिल्लीचे आदेश पाळतात, ते शिवसेनेचा भविष्य काय ठरवणार? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोर मंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला? जनता ठरवेल आता काय ते. आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना हे वक्तव्य महाग पडेल अशी शक्यता आहे. कोणाला म्हणतात चोर मंडळ? जे आमदार 4-4 लाख लोकांतून निवडून येतात त्याला तुम्ही चोर मंडळ म्हणाल? कालच्या प्रतिक्रियांमध्ये निर्लज्ज हा शब्द वापरलात, फालतू शब्द वापरलात. कोणाला, कशाबद्दल? हा केवळ अध्यक्षांचा अवमान नाही आहे तर हा महाराष्ट्राच्या गौरवशाली विधिमंडळाचा अवमान आहे, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा अवमान आहे. कारण ते विधिमंडळ त्या 12 कोटी जनतेचा आवाज आहे. म्हणून मी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानमंडळात मांडणार आहे. अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला. म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये, अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेलं आहे की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल. माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे. चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हरिश्चंद्र म्हणायचं. हरिश्चंद्राला हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत, श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सत्यवचनी आहोत, आम्ही सत्य मानणारे आहोत. आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. संसद आणि विधिमंडळ सदस्यांना घटनेच्या 105 आणि 194 नुसार विशेषाधिकार बहाल केलेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कोणीही अडथळा किंवा दबाव आणल्यास किंवा सन्मान राखला न गेल्यास हक्कभंगाची कारवाई होऊ शकते. संसद किंवा विधिमंडळाचा हक्क भंग केल्यास संबंधित व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी कोणताही स्वतंत्र कायदा किंवा नियमावली नाही. संसद, विधिमंडळ, त्यांचे सदस्य यांचा अवमान केल्यास तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. अवमान करणाऱ्याने माफी मागितल्यास किंवा त्याचं वर्तन पाहून हक्कभंग समिती, सत्ताधारी पक्ष शिक्षेबाबत निर्णय घेतात.
ठाकरे गटाने आधीच पक्ष हातातून गमावलाय. त्यामुळे आता हक्कभंग कारवाईलाही तोंड द्यावं लागलं तर ती मोठी नामुष्की ठरेल. एकीकडे ठाकरे गटाने वाद सोडून शिंदेंच्या शिवसेनेत विलीन व्हावं यासाठी हक्कभंगाचं दबाव तंत्रही वापरलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.